आता काँग्रेस असो किंवा भाजप असो, आता त्यांच्यावर घोटाळ्यांची यादी मात्र जाहीर झाली आहे. राज्य सरकारी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी 5 दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेने दिले आहेत. 25,000 कोटीचा कर्ज वाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ आणि मधुकर चव्हाण तसेच आनंदराव अडसूळ यांच्यासह इतर बड्या नेत्यांचा समावेश असल्याची याचिकेत नमूद आहे. अजित पवारसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला. 25,000 कोटीचा हा घोटाळा आहे. 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले, त्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे. आता या प्रकरणी कोर्टाने अजित पवारसह 49 जणांविरुद्ध येत्या 5 दिवसात गुन्हा दाखल करा असं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांसह आता अडचणी वाढणार असल्याची शक्यता दाट आहे.